आता जी कविता सादर केली अजून उजाडत नाही ग, जे डोळे उघडतात त्यांच्यासाठी उजाडतं सुद्धा, पण काही जण असे असतात ना की ज्यांना नकोच असतं डोळे उघडायला, नकोच कटकट. याला आपण म्हणतो ना टिपिकल मध्यमवर्गीय मनोवृत्ती, म्हणजे ज्यांच्या आयुष्याचं ध्येयच असतं की काय वाटेल ते होऊ दे, पण शक्यतो भांडण नको, संघर्ष नको, रिस्क नको, जबाबदारी नको. म्हणजे जे जे काही होईल त्याची जबाबदारी दोनच गोष्टींवर, एक म्हणजे देव ते कायमचं गिराईक, आणि दुसरं म्हणजे सरकार. म्हणजे काय वाटतं ते होते, ठेपर नेहमी सरकारवरती फोडायचं. म्हणजे पाऊस जास्त झाला तरी जबाबदार सरकार, कमी झाला तरी जबाबदार सरकार, भूकंप झाला तरी जबाबदार सरकार, लोकसंख्या वाढली तरी जबाबदार सरकार. म्हणजे हेच जबाबदारी नको एक कॅटेगरी असते ना, त्यातलेच आमच्या ओळखीचे एक जण आहेत त्यांच्याकडे मी गेलो होतो, आणि त्यांच्याशी गप्पा मारताना मला असं दिसलं की त्यांच्या हातावरती एक डास बसलाय आणि ते थंड बसून होते. मला वाटलं त्यांच्या लक्षात आलं नसेल. मी म्हटलं काका तुमच्या हातावरती एक डास बसलाय, ते म्हणले हो माहिती आहे मला, पाहतोय मी. म्हणलं उडवा ना तो किंवा मारा त्याला, काहीतरी करा. ते म्हणले कशाला? गुड नाईट लावलंय ना म्हणले. मरेल अपा. ही जी कॅटेगरी आहे कायम रस्त्याच्या कडेनी जाणारी, बरेचदा रस्ता रिकामा असूनही. त्यांची कविता, मी मोर्चा नेला नाही, मी संपय केला नाही, मी मोर्चा नेला नाही, मी संपय केला नाही, मी निषेध सुद्धा साधा, आपला देश कमीत कमी तेवढं तरी करतो. मी निषेध सुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही, मी मोर्चा नेला नाही, मी संपय केला नाही, मी निषेध सुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही, मी मोर्चा नेला नाही. सुदैवानी समाजात सगळेजण काय असे नसतात, काही जण असेही असतात की जे अन्याय बघून पेटून उठतात, मग अशी माणसं मोर्चे काढतात, संप करतात. मी हे सगळं बघतो, त्या लोकांनी मांडलेलं युद्ध, त्यांचा संघर. पण माझ्या आजूबाजूला एवढं सगळं चाललेलं असताना माझं मात्र काय चाललेलं असतं बघा. भवताली संघर चाले तो विस्फारून बघताना, भवताली संघर चाले तो विस्फारून बघताना, कुणी पोटातून चिडताना, कुणी रक्तातून लढताना, कुणी पोटातून चिडताना, कुणी रक्तातून लढताना, मी दगड होऊन थिजलो रस्त्याच्या बाजूस नेमा, मी दगड होऊन थिजलो रस्त्याच्या बाजूस जेव्हा, तो मारायाला देखील मज कुणी उचलले नाही, मी मोर्चा नेला नाही, मी संपय केला नाही. आणि पुढचं कडव अशा लोकांसाठी जे स्वतःला उच्च शिक्षित म्हणवतात, सुसंस्कृत म्हणवतात, अर्थात या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, पण तरी जे स्वतःला उच्च शिक्षित म्हणवतात, सुसंस्कृत म्हणवतात, त्यांचा मुलगा कॉलेजमध्ये गेला की ते त्याला बरोबर सांगतात, बाबा रे कॉलेजमध्ये गेलायस, आता खूप मैत्रिणी भेटतील, तर मैत्रिणी भेटू दे, त्याला काय माझी हरकत नाही, कारण तसं मी फॉरवर्ड मनुष्य. पण जर कुठल्या मैत्रिणीविषयी सिरियसली विचार करणार असशील तर शक्यतो आपल्यातलीच बघ. भुतलेला सात्विक सदरा तुटलेली एकच कुंडी, धुतलेला सात्विक सदरा तुटलेली एकच गुंडी, टकलावर अजून रते अदृश्य लांबशी शेंडी, टकलावर अजून रते अदृश्य लांबशी शेंडी, मी म्हणतो जेना भ्यालो मी देवालाही भ्यालो, मी पंतो जेना भ्यालो
मी देवालाही भ्यालो मी मनात सुद्धा माझ्या कधी दंगा केला नाही मी मोर्चा नेला नाही मी संपही केला नाही आणि हे जे सगळं मी आयुष्यभर खाली मान घालून जगलो ना ते मी माणसाच्या जन्माला आलोय म्हणून मला असं खाली मान घालून मुकाटपणे जगावं लागलं अशातला काही भाग आहे का तर असं नाहीये माझा पिंडच असा मुळातच बुलबुलीत आहे स्वभावच असा आहे मी माणूस नसतो दुसरा कुठला तरी जन्म घेतला असता तरी सुद्धा कॅरेक्टर हेच राहिलं असत मज जन्म फळाचा मिळता मज जन्म फळाचा मिळता मी केळे झालो असतो मज जन्म फळाचा मिळता मी केळे झालो असतो मी असतो जर का भाजी तर भेंडी झालो असतो मी असतो जर का भाजी तर झालो असतो मज चिरता चिरता कोणी रडले वा हसले नाही मज चिरता चिरता कोणी रडले वा हसले नाही मी कांदा झालो नाही अंबाई झालो नाही मी मोर्चा नेला संपही केला नाही मी निषेध सुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही मी मोर्चा नेला नाही संपही केला नाही मोर्चा नेला नाही सलील या मध्यमवर्गीय चाकोरीबद्ध मनोवृत्तीच्या अगदी विरुद्ध वृत्तीचं मनोवृत्तीचं एक गाणं तू सारेगमपच्या एका सत्रात गायलं होतंस फायनलमध्ये तर त्या सारेगमप विषयी थोडंसं बोल आणि त्या गाण्याविषयी थोडंसं बोल सारेगमप या कार्यक्रमाने खूप लोकांशी अजून कनेक्ट केलं स्वतःला एनरिच करणारा अनुभव होता दुसऱ्याच्या गाण्यावर बोलता बोलता स्वतःला जास्त शिकायला मिळालं नेहमीच मिळतं कोणाचं गाणं ऐकताना असं वाटतं फक्त मी असा नेहमी प्रयत्न करत आलो आहे की तिथे बसल्यानंतर म्युझिकविषयी तर खोल बोललं गेलंच पाहिजे पण ते जितक्या सोप्या भाषेत बोलता येईल तितकं जर बोललं तर त्याच्याशी जास्तीत जास्त सामान्य माणूस कनेक्ट होऊ शकतो एक गंमत म्हणून सांगतो की एकदा एकांनी पहिल्याच ओळीमध्ये व्हरायटी घेतली मूळ चाल गायलीच नाही डायरेक्ट व्हरायटीच गायली तर मी त्यांना म्हटलं असं नसतं आधी पोळी मग फोडणीची पोळी तर दुसऱ्या एक ते एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर दिल्लीहून सुप्रीम कोर्ट ते जज आहेत त्यांचा मला फोन आला की आत्ता काही नाही फोडणीची पोळी खातोय म्हणून आठवण आली तुमची इतकं ते पोचू शकतं की बारीक बारीक उदाहरणं तर त्या एका फायनलला एक गाणं केलं होतं की खरंच आपण अनेकदा वैतागून जातो चाकोरीत अडकून जातो पण आपल्यातलाच एक दुसरा माणूस असतो जो आपल्याबरोबर उभा असतो हे सांगणारं हे गाणं इथे ऐकवतो नभाच्या पल्याड कोणी दूर नभाच्या पल्याड कोणी वाटून येता अवेळ पाणी केवळ माझ्यासाठी रिमझिमते केव्हा केवळ भणाणणारा पिसाटलेला पिऊन वारा अनवाणी पायांनी वळवळते कुणी माझे मजसाठी माझ्याशी गुणगुणते सारे ग्राम पद पद पप मगरे गरे रे गरे सारे ग्राम पद पद पप मगरे गरे रे गरे लागता माध्यानीचे मनात मी डळमळतो अन थकलेल्या पायांसह माझ्या सावलीत घुट मळतो कधी
लागता माध्यानी से मनात मी डळमळतो अन थकलेल्या पायांसह माझा सावलीत घुटमळतो तो येतो तेव्हा मेघजसा अन वदतो जर दमला साचा तर येशील कसा अन केव्हा चितलय मिळते बघ बघ